ताजा बातम्या आणि अपडेट्ससाठी 9 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ललित रुंगटा ग्रुप सादर करीत आहे पुन्हा एक महासंधी. प्रथमच गोविंद नगर इथे 100 फूट रोड फ्रंट वर 11 लाखात दुकान उपलब्ध. आमचा संपर्क क्रमांक 777-000-2222. नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत आणि म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांची कार्यकाळ पूर्ण झाल्याने बदली करण्यात आली आहे. एक नजर टाकूया दोनही कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकांच्या कार्यकाळावर. पंचवटी पोलीस स्टेशनचे दबंग अधिकारी म्हणून ज्यांची ओळख आहे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांची आज 2 वर्ष पूर्ण होऊन त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे बदली करण्यात आली आहे. तर म्हसरूळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांचा देखील कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची नाशिक ग्रामीण पोलिसात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी अशोक भगत यांनी गेल्या 2 वर्षांमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. तर 1.5 वर्षांपासून थैमान घातलेल्या जागतिक महामारी कोरोनाच्या काळात आपले कर्तव्य अतिशय उत्कृष्टपणे पार पाडले. पंचवटी परिसरात बंदोबस्त असो वा विविध गुन्ह्यांची उकल तपास आणि सर्वसामान्यांच्या तक्रारी जाणून घेत त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवून देखील त्यांनी दिलाय. त्याचबरोबर येथील मोठ्या गुन्हेगारांच्या मुसक्या देखील भगत यांनी आवळल्यात. तर गुन्हेगारी नियंत्रणासाठी देखील त्यांचे काम उल्लेखनीय आहे. तसेच पोलीस आयुक्तांच्या आरोपी सुधार योजनेत त्यांनी अनेक आरोपींना सुधरवण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या कार्यकाळात पंचवटीतील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात आटोक्यात आली होती. परंतु आज त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बरोबरीने असलेले बरेच अधिकारी 2 ते 3 वर्ष जास्तीचा कार्यकाळ झाल्याने देखील शहरात विविध ठिकाणी कार्यभार सांभाळत आहे ही बाब आश्चर्यकारक आहे. तर पंढरीनाथ ढोकणे यांनी देखील आपल्या काळात म्हसरूळ परिसरात मुख्य मार्केट यार्ड परिसर आदी क्षेत्रातील परिसरात आपल्या कामाचा ठसा उमटवलाय. बंदोबस्त करून लॉकडाऊन काळ त्यांनी व्यवस्थित हाताळला. तसेच पेट्रोड म्हसरूळ रोड परिसरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचा देखील पोलीस अधिकारी पंढरीनाथ ढोकणे यांनी प्रयत्न केलाय. कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी देखील ढोकणे यांनी वेळोवेळी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीत कामगिरी बजावली आहे. याचसोबत पोलीस खात्यात काम करत असताना आपल्या कामाचा ठसा उमटवणारे पोलीस अधिकारी नम्रता देसाई यांची गुन्हे अन्वेषण विभाग नाशिक तर विजय पन्हाळे यांची नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी प्रवीण काळबांडे, नाशिक.